नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मानूर बिर्दनपाडा व इतर पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून हंडावर पाण्यासाठी महिलांना कोसोदूर पायपीट करीत कडक उन्हात भटकंती करावी लागते. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या गाव मानूर मधील बिर्दनपाडा मधील व इतर पाडे पिण्याच्या पाण्यासाठी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावामधील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावी करावी लागली. सध्या मे महिना सुरू असून बागलाण तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कडक उन्हामध्ये महिलांना कोसोदूर पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील मानूर या गावात भीषण पाणी टंचाई जाणवत असून गावापासून काही अंतरावरच मोठे धरण असून सुद्धा याचा फायदा गावकऱ्यांना होत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. धरण उशाला आणि कोरडं घशाला अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. पाण्याच्या थेंबाथेंबासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जीव धोक्यात घालून विहिरीतून किंवा खड्ड्यातून पाणी काढण्यासाठी सुद्धा महिला वर्ग मोठी कसरत करताना दिसू लागले. मात्र प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने आमच्या भावना समजून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील महिला व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. MDTV साठी प्रशांत गिरासे वासो प्रति